मिरज शहरातील खराब रस्त्यावरून महिला आता आक्रमक झाल्या आहेत। शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील मैशाळवेस ते शास्त्री चौककडे जाणारा रस्ता ड्रेनेज कामासाठी गेल्या 3 वर्षापासून उकरून ठेवला आहे। सदरच्या रस्त्यावर पावसामुळे चिखल आणि खड्डे असल्यामुळे सदरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे। लहान मुले आणि वयस्कर नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। शालेय मुलांना घेऊन जात असताना पालकांना मोठा त्रास होत आहे। नगरसेवकांनी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला आक्रमक झाल्या। मिरजेत महापालिकेत नामधारी अधिकारी असल्यामुळे मिरज शहराची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर चालताही येत नाही, त्यामुळे महिलांच्या मधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। मैशाळवेस वार्ड 5 नंबर, इथं रस्ता इथं सगळा खराब आहे। इथं कोण दाद घेतली जात नाही। इथं दाद सांगा नगरसेवकाला सगळ्याला सांगितलं, त्याने काय म्हणतात आम्ही रस्ता केलाय, पूर्ण रस्ता केलाय। इथं तर काही सुद्धा रस्ता नाही। मुलं शाळेची पडतात, माणसं पडतात, म्हातारा माणसांना येऊ वाटत नाही। इथनं आम्ही इथं राहावा इथं जावं घर सोडून। मधी 4-5 महिने घाण पाणी आलं चाळीसनी, तरी बी कोणी दाद घेतलं नाही। नेऊन पाणी दाखवलं तरी बी इकडे कोण आलं नाही। शेवटला किशोरजी आमदारच्या मुलग्यानं इथं सगळी व्यवस्था पाईपलाईन घातली, तरी आम्ही चांगलं पाणी स्वच्छ पाणी प्या लागलो। नाहीतर इथं मरण्याची आमची व्यवस्था होती। तर कुणीसुद्धा अजूनपर्यंत इथं दाद घेतलं जात नाही। आणि काल इथं सगळेजण आलते, बापू आलते, सगळे आलते। आम्ही रस्ता बंद करून ठेवला होता। माणसं 2 पडली, एक मूल घेऊन म्हातारी बाई पडली, दुधाचे कॅन सगळं इथं पूर्ण पालतं झालं। म्हणून आम्ही तर रस्ता बंद केला। तिथनं झन्नासाठी दर्ग्यापासून तिकडे जरा मोहरा रस्ता केला, इकडे अजिबात काही सुद्धा रस्ता नाही। आम्ही म्हणून रस्ता बंद केलो होतो, तरी संजय मेंढ्या बापू येऊन इथं आम्हाला दमदाटी करून आम्हाला म्हणाला तुमच्यावर कारवाई करतो, रस्ता तुम्ही का बंद केला। आम्ही म्हणलं आम्ही बंद केलाय, तर म्हणला तुमचे अधिकार नाही, तुमच्यावर कायदा आम्ही ही करतो, गुन्हा दाखल करतो। मग तसं म्हणून आम्ही रस्ता खोलला। तर आम्हाला इथं असं केलं ना, आम्हाला इथं धमकी दिली जाते, रस्ता करत नाही, रस्त्याची व्यवस्था सुद्धा अजिबात नाही। म्हातारा माणूस, लहान मुलं, शाळेचे जायची मुलं, सगळं इथं व्यवस्था काही सुद्धा अजिबात नाही। जाताना मुलं पडतात, म्हातारे माणसं पडतात, सगळी पडतात। आणि काय ही रस्त्याची दखल लवकर तुम्ही लवकर घ्या, नाही तर आम्ही पण कायदा हातात घेऊ। मैशाळवेस आमच्या या रस्त्याची पुरेपूर दुरावस्था झालेली आहे। लोकांना अक्षरशः गेटमधनं बाहेर पाय ठेवायलाही जागा नाही आहे। जागोजागी खड्डे पडल्यात। रोडवरचे नागरिक रस्त्यावर जाणारे गाडीवर दिवसातनं 4-4 लोक पडतात। प्रत्येकाचं हालवाले जाणाऱ्या येणाऱ्या शाळेच्या मुलांना जायतात नाही का, आम्हाला साधं भाजी मंडई किंवा शाळेत मुलांना आणायला जाता येत नाही। पूर्ण दुरावस्था झाली आहे, खड्डे पडलेले आहेत। त्यामुळं सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या या वॉर्डात जे ज्यांच्या हातात जबाबदारी आहे त्यांनी पुरेपूर लक्ष देऊन पुरा रस्ता चांगला करणे हे त्यांनी करायलाच पाहिजे। त्याशिवाय पर्यायच नाही। आणि काल रस्ता बंद केला होता, पण त्यावर पण आम्हाला ते काय कारवाई करतील वगैरे असं झालेलं आहे प्रश्न। त्यामुळं ते त्यांनी सगळं पुरेपूर नीट व्यवस्थित करायला पाहिजे। रस्त्याची इतकी दुर्दशा झाले, 2-3 वर्ष हे असंच चाललेलं आहे। 2 शाळा आहेत तिथं, लहान मुलं घेऊन जायची अवघड आणि मोठी घेऊन जायची पण अवघड। आम्ही लोक तर 15-15 दिवस झाले आता बाहेर पडलो नाही। काय काम असलं तरी दुसऱ्याला सांगायचं नाही, करायचं। आता 80 वर्ष आमच्यात, ते 91 वर्षाची आहे। कसं जायचं आणि कसं यायचं आणि रस्त्याची काय दुर्दशा करून ठेवलेत। फक्त पाण्याचं पाणी इतकं दुर्गंध येत होतं, ड्रेनेजचं पाणी मिसळत होतं, त्यामुळे ते पाणी नेऊन दाखवल्यानंतर ते येऊन तेवढं किशोर जामदारच्या मुलांनी त्या साहेबांनी करून दिलं, ते तेवढं पाईप टाकून पाणी तेवढं करून दिलं। तर रस्त्याची ही दिशा अशीच आहे, त्याची रस्ता काय सुधरत, रस्ता काय सुधरत नाही। अहो नुसतं थोडं करायचं, मागणं करतील तेव्हा करतील, खरं आता तरी जायला यायला पाहिजे। आणि काल सांगितलंय म्हणा संजय मेंढ्यानं, सगळा रोड मी शास्त्री चौकापासून तर ही वकार भागापासून रस्ता केलाय म्हणा। मग कुठे केला, येऊन दाखवू दे ना संजय मेंढे, इथं येऊन दाखवायचं। हो संजय मेंढ्यानं जर अपूर्ण असेल तर ड्रेनेजचं काम तुम्ही ठेकेदारांना देऊन ते पूर्ण करा, आणि मग रस्ता कशी करूया। सोल्युशन काय सांगता, ड्रेनेजचं काम म्हणतो डबरे मुजवताना ना म्हणताना म्हणतोय आम्ही करायचं का नाही करायचं। समोर ती बाई पडलेली आहे पुरगी, शिक्षक शाळा मास्तर पडली की नाही, शाळा मास्तरनं पुरगीला घेऊन घरात पोच केला। ही तिच्या डोळ्याला दिसणं नाही, समोरच पडली, त्यावेळेला का डोळा झाकला होता काय? आणि दमदाटी त्याला आमच्या घरात येतोय इथं। रस्ता पूर्ण खराब आहे, इकडे शाळेची मुलं, म्हातारी, वयस्क माणसं चालायला अजिबात येणं झालंय बघा। कसं काय करायचं सांगा, काय कुठली वस्तू आणायची झाली तर बाहेर सुद्धा जाता येणं झाले। आमची मागणी आहे की रस्ता व्यवस्थित करून द्यायला पाहिजे। नगरसेवक म्हणत्या की ड्रेनेजचं काम झाल्याशिवाय
होत नाही. आता आम्ही असं सहन करणार तुम्ही वर्ष झालं ड्रेनेजचं काम बंद आहे अजून. त्यामुळे माझं आमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे रस्ता थोडा व्यवस्थित मिळायला पाहिजे. वर्ष झालं